आष्टा मिरज चिंचणी सांगलीतील विविध परिसरातून मोटरसायकल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या 96,000 रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बहादूरवाडी येथे सोमवार दिनांक 25 मार्च रोजी सदरची कारवाई केली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे एक पथक जिल्ह्यात पेट्रोलिंग करत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी अभिजित ठाणेकर, रोहन घासते यांना माहिती मिळाली की वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी ते कोरेगाव जाणाऱ्या मार्गावरील मोबाईल टॉवरजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीकडे चोरीच्या मोटारसायकल असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की सांगलीतील गणपती मंदिर मिरजेतील घाट रोड चिंचणी वांगी येथून 3 शाईन मोटरसायकली आष्टा येथून 1 दुचाकी चोरल्याचं सांगितलं. यावेळी त्याच्याकडून चोरीच्या 4 दुचाकी जप्त करत अल्पवयीन मुलाला पुढील कार्यवाहीसाठी सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.